नेते छगनराव भुजबळ साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करा। भुजबळ साहेब तू मागे बढू, कोण आला रे कोण आला, अरे कोण आला रे कोण आला। या ओबीसी एल्गार रैली साठे या मंचावर बसलेले सर्व ओबीसीचे भटक्या जमू विमुक्त जातीचे सर्व माझे बांधव, माझ्या समोर उणातानामध्ये बसलेले लाखो माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, काय आहे की मी काही बोललो का अनेक महाराष्ट्रांच्या लोकांना असं वाटतं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नका, महाराष्ट्र पेटवू नका। अरे बाबा, त्यांच्या 15-20 सभा झाल्या का आमची एखादी सभा होती? ते काही बोलतात आम्हाला, आम्ही ऐकून घेतोय। पहिल्यांदा ते बसले, काय म्हणाले, ए भुजबळ तुझा खुटाच उपटील, तुला हमुकच खुटा म्हणजे काय? अरे बाबा, अरे मी काय केलं रे खुटा उपटायला? तुला तुला काय करायचं ते कर ना। मी गप काही बोललो ना, चुपचाप। एवढ्या शिवा या फोनवरून आणि एवढे मेसेज हे समोर जे उभे आहेत ना टीव्हीवाले यांचे बॉस लोक तिकडे आले आणि माझी मुलाखत घ्यायला लागले। मी म्हटलं तुमची हिंमत आहे, मला आलेल्या शिव्या ज्या शिव्या आहेत गलिच्छ गलिच्छ गलिच्छ, तुमची हिंमत आहे तरी आता वाचा आणि सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या। मी ते सगळं जे आहे जेवढे मेसेज होतं एवढं 5-25 पानं दिली, म्हटलं वाचा ना बाबा। नाही म्हणे, आम्हाला वाचवत नाही। म्हटलं तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही, मी आणि माझं कुटुंब आज 2 महिने या सगळ्या शिवा वाचतो ऐकतोय, आम्ही कसं जगायचं? एक दगड छगन भुजबळने मारला, कधी एक टायर जाळला तुमच्या ह्या आंदोलनात? तेच जाळत आहेत, तेच दगड मारतायत। मी कुठे? आणि त्यांनी ज्या घरादारा पेटवल्या, अख्खा बीड पेटवला। अरे जे पेटवतात त्यांना बोला ना बाबा, त्यांना मला सांगायचं आहे पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते। जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते। मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते।
मग अशी सांगितलं की इथे ही सगळी मंडळी आलेली आहे, काही येऊ शकली नाही, आणि याचा अर्थ ते आपल्या विरोधात नाही अशातला भाग नाही. पण माझी सगळ्यांना विनंती आहे, वेगवेगळ्या पक्षाच्या जातीच्या धर्माच्या सगळ्या, एक लक्षात ठेवा, अधिकार की लड़ाई में, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिसका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. और याद रखो, हमारे हक पर जहां आंच आए टकराना जरूरी है. और तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है. अरे काय चाललंय, आता नवीनच बोलायला लागलंय, नवीन निर्माण नेतं काय जय नवीन नेते म्हणले काय हे भुजबळ म्हातारा झाले म्हातारा झाले म्हातार. अरे आहेच नाही यार, आता म्हातारा तर झालोच आहे, आता काय, आणि सगळेच म्हातारे होणार. तुमचे पण माता पिता म्हातारे कदाचित झाले असतील भाऊ, तू पण होशीलच. पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले, जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलन या छगन भुजबळने केलेली आहेत. जीवाची पर्वा न करता आंदोलन छगन भुजबळला नवीन नाही. दोन्ही बाजूनी तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय. एका बाजूने कुणबी सर्टिफिकेट घ्या, मराठा आरक्षण द्या, हा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला माहिती आहे दुसरं आणखीन काय चालू आहे? मगाशी कोणीतरी सांगितलं, ते बाळासाहेब सराटे हायकोर्टात गेलेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे की तुमचं आमचं सगळं आरक्षण हे चुकीचं आहे, त्यांना बाहेर काढा. म्हणजे आम्हाला तुम्हाला सगळ्यांना ओबीसीच्या बाहेर काढा आणि त्यांच्यासाठी सगळी जागा करून द्या. हायकोर्टामध्ये केस चालू आहे. आता काहीतरी 10-11 काहीतरी डिसेंबरला वगैरे काय तारीख दिलेली आहे. काय करायचं? नेहमी एक गोष्ट सांगितली जाते, एक अरब एक उंट घेऊन चालला होता वाळवंटातून, वादळ सुटलं, थोडंसं त्रास, त्याच्याकडे तंबू होता, तो त्याने तंबू टाकला, तो अरब जो आहे तंबूमध्ये बसला, त्याने उंट जो आहे बाहेर बांधला. आता धूळ उडायला लागल्यावर तो उंट म्हणाला त्या अरबाला, जरा फक्त तोंड लपवायला त्या डोळ्यामध्ये ना धूळ ते सगळं वाळू जाते. अरब बोला बरं आहे बाबा, येऊ दे तुझा आत तोंड. मग आणखीन थोड्या वेळा म्हणा, थोडं आणखी जरा आत येऊ दे, सगळ्या अंगावरचे जे आहे ना फार त्रास होऊन राहिला. तो बोला ये थोडा जो आतमध्ये. असं करता करता अख्खा उंट जो आहे तो त्या तंबूत आला आणि जो अरब होता तंबूचा मालक त्याला बाहेर ढकललं. हे असं चाललेलं आहे, आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या आणि तुम्हाला बाहेर ढकला. मला काही वेळेला कळत नाही, जाळपोळ आम्ही केली नाही? वेगवेगळ्या समाजाच्या लोकांची जाळपोळ झाली, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांची जाळपोळ बीडमध्ये झाली. मला तर हे कळत नाही की ते मी त्या क्षीरसागर साहेबांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी मी बोललो, त्यांची लेकरं बाळं जे आहे कशी तरी वाचली होती, समोरून बॉम्ब फेकले होते पेट्रोल बॉम्ब, धूर सगळा, गाड्या सगळ्या फटाफट फटाफट उडाल्या. त्यांच्या घरच्या महिलांनी पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स
पाठीमागे उंच भिंत, बाहेर जायचं कसं काय, रस्ता बंद. खुर्चीवर उभं राहून त्यांनी त्यांच्या लेकरांना असं वरती केलं, समोरच्या पलीकडच्या बाजूने मुसलमान समाजाचे बांधव आले आणि त्यांना त्या लेकरांना ओढून घेतलं आणि घरी घेऊन गेले. छत्रपती शिवरायाचं आम्ही नाव सांगतो, आपल्याच स्वकीयांना, आया बहिणींना अशा प्रकारची वागणूक. संदीप क्षीरसागर यांचा मला फोन आला, भुजबळ साहेब तुम्ही माझ्या घरी आलात पण मी रोहित पवारांबरोबर संभाजीनगरमध्ये आहे, संभाजीनगरमध्ये आहे. म्हटलं ठीक आहे, काय असेल ते काम करून घ्या, नंतर बघतो. तर रोहित पवार, अरे त्या स्पीकरच्या बाजूला हटा तुम्ही, न तर ह्युमिंग होणार, आवाज येऊ द्या. स्पीकरच्या बाजूला लोक उभे आहेत, कृपा करून सगळ्यांना ऐकू द्या. उन्हात अनात बसले चार तास. तर म्हणाले मी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला आहे, संध्याकाळी मी पाहतो. तर ते नवीन नेते झोपलेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणि रोहित पवार त्या संदीप क्षीरसागरला घेऊन तिकडे गेले. सांगतात सर सर हे संदीप क्षीरसागर आले. सर झोपलेले नवीन नेते हे म्हणतात सर संदीप क्षीरसागर. मी विचार केला मनातल्या मनात की काय म्हणाले असतील हे संदीप क्षीरसागर आणि हे लोक. मी कल्पना केली कदाचित असं म्हटलं असेल त्यांनी सर ते बॉम्ब फेकले ना त्या अर्धाच बंगला जळाला आणि एकही मेला नाही, माफ करा हा. म्हणजे तुला सांगायचं काय, सगळं जळायला पाहिजे होतं आणि कोणी जायला पाहिजे होतं बाबा. अरे गेला कशाला, त्याची माफी मागायला का? तर त्याने तुझं घर जाळलं, तुझी बायका बोर जे संकटात टाकली. आणि हे रोहित पवार त्यांना घेऊन जातात. काय चाललंय काय, मला काय कळायला मारले ना. ओबीसी आरक्षण आणि त्याचा कोणी धिक्कार केला नाही. मला सांगा या बीड मध्ये एवढी घरं जळाली, हॉटेल जळाले, जाऊन बघायला पाहिजे होतं सगळ्यांनी, धीर द्यायला पाहिजे होता, निषेध करायला पाहिजे होता. मी गेलो म्हणे आग लावायला गेलो. अरे म्हणजे ते अश्रू पुसायला सुद्धा जायचं ना. आणि म्हणून मी ज्या वेळेला संभाजीनगरला आलो आणि मी सांगितलं अरे हम आह भरते है, दुःख सांगतो आम्ही, हम आह भरते है तो बदनाम हो जाते है, वो कत्ल करता है तो चर्चा नहीं होता. त्यांनी काही करा त्याला बोलू नका. मी दुःख सांगितलं तर बदनाम करायचा काम. या ओबीसी आरक्षणाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सगळ्या राज्यांना सांगितल्यानंतर चव्हाण साहेबांनी सुद्धा त्यांच्या आदेशानुसार बीडी देशमुख कमिशन समिती नेमली. 14% आरक्षण आणि 68 सालामध्ये रिपोर्ट आला आणि वसंतराव नाईक साहेबांनी त्यावेळेला मुख्यमंत्री असताना त्याची अंमलबजावणी केली. आणि त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळं आरक्षण जे आहे सगळ्यांना देण्यात आलं.
भटक्या विमुक्तांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं, त्या ओबीसी मध्येच दिलं, त्यांना वेगळं काढून दिलं, धनगर समाजांना वेगळं दिलं, वंजारी समाजाला नंतर मुंडे साहेबांनी दिलं, गोवारी समाजाला त्याला दिलं, आणि आता 17% आरक्षण फक्त शिल्लक आहे। पहिला आरक्षण वसंतराव नाईक यांनी दिला 14%, आणि दुसरं आरक्षण जे आहे मंडल कमिशनची अंमलबजावणी करून शरद पवार साहेबांनी जे आहे आपल्याला दिलं ते 27%, आणि शरद पवार साहेबांना कुणाचं आरक्षण कमी करायचं आणि कुणाला नवीन टाकायचं त्यांच्या हातात नव्हतं, पण त्यांनी अंमलबजावणी केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। सरकारी नोकरीमध्ये जे आहे त्या दिवशी आकडे आले, या ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण पाहिजे आहे ते फक्त 9.5% आरक्षण या ओबीसी समाजाला आहे। 1,30,000 जागांचा आमचा अनुशेष आहे या ओबीसी समाजाचा, 1,30,000 या आरक्षण अगोदर भरा। आज या 10% आरक्षण जे आहे मोदी साहेबांनी दिलं, त्याचा फायदा कोणी घेतला? मराठा समाजाने 85%, त्या 10% मराठा समाज, उरलेल्या 40% मराठा समाज, आणि आमच्या 27% सुद्धा त्यांनी आरक्षण घेतलं। सगळ्यात जास्त लाभ जो आहे हा त्यांना झाला। बोलण्यासारखं आज सांगायचं झालं तर जो गायकवाड रिपोर्ट सुप्रीम कोर्टात गेला मराठा आरक्षणासाठी, त्यांच्यासमोर मांडणी काय होती? मराठा समाजाला लोकसेवा आयोगातील जे प्रतिनिधित्व आहे ते ए ग्रेड मध्ये 33.5%, बी ग्रेड मध्ये 29%, सी ग्रेड मध्ये 37%, आणि डी ग्रेड मध्ये 36%। एका मराठा समाजाला हे आरक्षण जे आहे लोक ते तुमचं जे आहे लोकसेवा आयोगातून दिलं गेलं हे गायकवाड समितीने सुप्रीम कोर्टात मांडलं, आणि मग सर्वोच्च न्यायालय म्हणालं जो समाज स्वतःच्या बळावर खुल्या वर्गातून लोकसेवेतील एवढ्या जागा पटकवतो त्याच्यासाठी खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे, कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं म्हणता येणार नाही, आणि म्हणून आरक्षण देता येणार नाही। उच्च दर्जाचे IAS IPS कलेक्टर SP ऐका, मराठा समाज 15.5% IAS मध्ये, IPS मध्ये मराठा समाज 28%, फॉरेन सर्व्हिसेस मध्ये 18%, मंत्रालय कॅडर मध्ये जे मंत्रालयात काम करतात ना त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये 37.5%, बी ग्रेडला 52.5%, सी ग्रेडला 52%, आणि डी ग्रेडला 55.5%। मराठा समाजामध्ये गरीब आहेत आमचा त्यांना विरोध नाही, पण त्यांना हे दिलं जात आहे, आणि एवढंच नाही तर आतापर्यंत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये दिले,
ओबीसी महामंडळाला अजून एवढ्या वर्षात 1000 कोटी सुद्धा मिळाले नाही। वेगवेगळ्या मगाशी सांगितलं यात 31,000 म्हणजे 10% जे आरक्षण आहे ईडब्ल्यूएस जे 10% आरक्षण दिलं मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये त्या आरक्षणामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये 78% मराठा समाजाला आरक्षण मिळालं। लोकसेवा आयोगाने नियुक्त्या दिल्या 650 नियुक्त्यांपैकी 85% नुकत काय मागच्या ह्या 8-10 महिन्यात 85% नियुक्त्या मराठा समाजाच्या। राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता मराठा समाजातील 2,13,000 लोकांना आतापर्यंत 10,500 कोटी रुपये वाटण्यात आले। जे तुम्हाला अर्धी फी मिळते ओबीसीला मराठा समाजातील मुलांना सुद्धा अर्धी फी मिळते। मराठा समाजातील मुलांना वसतिगृहासाठी सरकारी जमीन जागा दिल्या ओबीसीला नाही। मराठा समाजातील विद्यार्थ्याला वसतिगृह जागा मिळाली नाही 6,000 रुपये महिना ओबीसीला नाही। माझं म्हणणं एवढंच आहे जे सारथीला दिलंय मराठा समाजाला दिलंय ते महाज्योतीला आणि ओबीसी समाजाला मिळालंच पाहिजे त्याच्या अगोदर अंमलबजावणी करा। एक वेगळाच विषय जे आहे या नवीन नेत्यानं मांडला म्हणले या तुमच्या ह्या सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करणं हे ओबीसी आहेत ना आणि तुम्ही सगळे ओबीसी तुमच्या हाताखाली काम करणं हे आम्हाला शोभत नाही या लोकांची लायकी नाही आमचे बॉस बंडन यांच्या खाली आम्ही काम करावं हे कोण आहे ते आम्ही मराठा समाजाचे लोक आहे। या नेत्यांना सांगायचंय महाराष्ट्रातल्या अरे याचं म्हणणं काय हे तर ऐका हे असं हा म्हणजे त्यांचं त्याचं म्हणजे लायकी नसणाऱ्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ म्हणजे आता मराठा समाजाला आलेली आहे। का रे बाबा आमची लायकी काढतो छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक 18 पगड जातीतील बहुजन मावळ्यांकडे लायकी होती म्हणून ते शिवरायासाठी लढले। बहिर्जी नाईक रामोशी कान्होजी आंग्रे कोळी मदारी मेहतर मुस्लिम जिवा महाला नावी शिवा काशीद नावी मल्हारा होळकर धनगर अहिल्याबाई होळकर धनगर अण्णाभाऊ साठे मातांग समाजाचे बिरसा मुंडा राघोजी भांगरे आदिवासी समाजाचे लहूजी वस्ताद हे सुद्धा मागासवर्गीय अरे एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचे यांची काही लायकी नव्हती हा महात्मा फुलेंची लायकी होती त्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली। पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिला शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली। दुसरा पोवाडा मुस्लिम समाजाचे शाहीर अमर शेख यांनी रचला आणि तिसरा अण्णाभाऊ साठे आमची लायकी नव्हती हा अरे जो संविधान दिवस आज आम्ही मानतो आहोत आज अख्ख्या देशाला जे संविधान लागू आहे आणि अख्ख्या जगाला हे संविधान अभ्यास सगळं जग करताय ते बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाची त्यांची लायकी नव्हती कुणाची लायकी काढता तुम्ही पेशवाईला लोळवणारे भीमा कोरेगाव मध्ये शूरवीर महार सैनिक यांची लायकी होती म्हणून हजारो पेशव्याच्या सैनिकांना कापून काढलं लायकी होती म्हणून आमच्या वारकरी संप्रदाय संत जगनाडे महाराज तेली संत नामदेव शिंपी संत सेना न्हावी
संत सावता माळी, संत चोखा मेळा महार, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत रोहिदास चर्मकार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी, आमची लायकी नाही हा? अरे एवढे संत, एवढे शूर वीर हुशार, आमची लायकी नाही? ओबीसी समाज हा देशाचा निर्माण करता, आमचा नाभिक बंदूक समाजाचे केस कापतो, सोनार दागदागिने घडवतो तुमच्यासाठी, माठ मातेचे भांडे आमचा कुंभार, कलई सुद्धा आमचा कलईवाला लावतो, कपडे आमचा शिंपी शिवतो, आणि आमचा धोबी सुद्धा तुमचे कपडे धुतो, तुमचे सगळे शेतीचे अवजार आमचा सुतार बनवतो, आमचा वडार दगडावर घाव घालून तुमच्यासाठी पाटे वरवंटे तयार करतो, माळ्यांनी ही तुमची सत्काराची फुलं आहेत ना, माळ्यांनी पिकवली, ह्या चपला सुद्धा वाहना सुद्धा माझ्या चर्मकार बांधवांनी, आणि यांचं घर बेलदार समाजाच्या माझ्या बांधवानं लोहाराने लोखंडापासून हत्यार बनवली, आमची लायकी नाही? अशी कितीतरी लोक जे आहेत लायकी असणाऱ्या, पण करायचं काय? आज कोणी काय बोलतो, यांची लायकी आहे का, यांची लायकी आहे का? तुम्हाला सांगतो, मागचा जो MPSC असते ना, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्याच्यामध्ये ज्या परीक्षा झाल्या, तर कट ऑफ पॉईंट जो असतो ना, कट ऑफ पॉईंट म्हणजे शेवटचा त्यातला घेतलेला, म्हणजे 100 घ्यायचे आहेत पण 500 आहेत, पण त्याचा कट ऑफ कुठे आहे? ओपनमध्ये 106 जागा होत्या, 96.5 कट ऑफ पॉईंट, आणि खेळांमध्ये 27.5। ओबीसीमध्ये 106 जागा होत्या, त्यांचा कट ऑफ पॉईंट होता 96.5, आणि स्पोर्ट्समध्ये खेळामध्ये 64%। अरे आमचे सगळेच लोक, अगदी VJNTचे सुद्धा लोक, त्यांचा कट ऑफ पॉईंट जो आहे 96.5 दरम्यान आहे, वंजारी समाजाचा आहे, धनगर समाजाचा आहे, काढून बघा, रिपोर्ट काढा, तुम्ही आमची लायकी काढता हा ओपनमध्ये। आता ही जी आहे महाराष्ट्र नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन परीक्षा जी आहे, परत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ओपन मध्ये 54% कट ऑफ पॉईंट आहे, शेड्यूल कास्टचा 54%, तो पण तसाच आहे, ओबीसीचा सुद्धा 54%, 54.25, 54.25, 54.25, काढा रे रिपोर्ट काढा, आमच्या पोरांची लायकी नाही तुमच्या बरोबर, आमच्या लोकांची, आम्ही परीक्षेमध्ये तुमच्या बरोबर जे आहे। आता म्हणजे आता परिस्थिती अशी झाली, या मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं आहे काम करायचं, या मागासवर्गीयांचा, या दलितांचा एखादा SP असेल आणि मराठा समाजाचा एखादा सब इन्स्पेक्टर असेल, तर तो सब इन्स्पेक्टर चेंबरमध्ये आल्याबरोबर SP ने उभं राहायचंय आणि त्याला सलाम करायचा त्या सब इन्स्पेक्टरला, कारण SP ची लायकी नाही, त्याने त्याला सलाम करायचा, आणि मग तो सांगेल असं करा। कलेक्टर असेल एखादा तुमचा, वंजारी असेल, धनगर असेल, आणि एखादा खालसा क्लर्क असेल, कलेक्टरने उभं राहा, तुमची लायकी आहे का, मी क्लर्क आहे मराठा, आमच्या समोर बसा, उभं राहा, सलाम करा, आमची लायकी नाही। वा, काय शिकवताय तुम्ही, हे शिकवताय तुम्ही हा? आणि त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही, हे गाव बंदी, मी मागे सांगितलं, हे बोर्ड लावलेले आहेत, या गावात बंदी, त्या गावात बंदी हा? अरे सगळ्यांना, एकालाही सोडत नाही राव, सगळ्यांना, म्हणजे काय, ते आमदार नारायण कुचे, रावसाहेब पाटील दानवे,
भर बैठकीत अनेक लोकांना होते, भास्कर पाटील, दानवे असे अनेक, अरे का यांना तुम्ही गावबंदी करणार? आणि रोहित पवार, राजेश टोपे हे सगळे आले तर स्वागत करणार, त्यांची जी यात्रा त्याचं स्वागत करणार? या तुमच्या पोलिसांना मी हे दाखवतोय, पोलिसांना आणि सरकारला हे संविधान 19 गावबंदे त्याच्यामध्ये म्हटलंय, whoever wrongfully restrain any person shall be punished with simple imprisonment for a term of which may extended to 1 month. एक महिन्याची सजा आहे. जर कुणाला तुम्ही गावबंदी केली आणि अडवला सरकार हे करणार आहे की नाही, पोलीस हे करणार आहे की नाही, मग हे संविधान काय आहे? आज आमचा संविधान दिवस आहे. मग संविधान मधला 19 कलम काय सांगताय? मोकळेपणाने फिरा, बोला, लिहा, वाचा, राहा, उद्योग करा. कुणाला तुम्हाला बंदी करता येणार नाही, कुठेही तुम्हाला कुणाला सांगता येणार नाही की तुम्हाला प्रवेश नाही कुठच्या गावामध्ये, कुठच्या शहरात. 1 महिन्याची सजा आहे. काढा बोर्ड, आणि ज्यांनी बोर्ड लावले त्यांना 1 महिन्याच्या सजेवर पाठवा. आमचा मराठा समाजाला विरोध नाही, त्यांना आरक्षण द्या, वेगळं द्या, 12% द्या, 15% द्या. 2 वेळा कायदा आला, मी हात वरती केलं, द्या. ओबीसीमध्ये नका देऊ, वेगळं त्यांना द्या. मराठा समाजाला विरोध नाही, विरोध आहे जाळपोळ करणाऱ्या झुंडशाही जे आहे त्याला आमचा विरोध आहे. अरे का सतत या उपोषण नेत्याबरोबर राहणारा हा कोण बेदरे का काय नाव आहे त्याच, त्याला पकडलं, 3-4 लोकांना पकडलं, आणि माझ्याकडे हा रिपोर्ट आहे, FIR तो पोलिसांनी स्वतः तयार केला, FIR. आणि त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये या बेदरेकडे पिस्तौल सापडलं, पिस्तोलातल्या गोळ्या सापडल्या. ज्या दिवशी लाठीमार झाला म्हणून सांगतात त्या उपोषणाच्या स्थळावर, तिथं ज्या त्या बंदुकीच्या ज्या पुंगळ्या सापडल्या ते त्या पिस्तौलच्या होत्या हे सुद्धा दाखवतायत. काय करायचं, आपण फक्त आरडायचं ओरडायचं. अहो त्याला 24 तास सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये PCR नाही मिळाला, ताबडतोब न्यायालयीन कोठडे. तुम्ही एखाद्या पोलिसाला ज्याच्यावर आरोप आहे की हे सगळं त्याने केलं, त्याच्याबरोबरच्या गाव गुंडांनी केलं, झुंडशाहींनी केलं, 70 पोलिसांना यांनी जखमी केलं, त्याच्या चौकशीसाठी तुम्ही ठेवणार नाही त्याला? ताबडतोब मॅजिस्ट्रेट न्यायालयीन कोठडी दिली, कशी काय चौकशी करणार, कसा काय न्याय मिळणार? एखाद्या पोलिसाला आम्ही धक्का मारला तर 8 दिवस आम्हाला आतमध्ये ठेवतील. पिस्तोल सापडते, गोळ्या झाडलेल्या सिद्ध होत आहे, सगळं काही मिळत आहे, पण ताबडतो त्याला सेफ केलं जात. आजकाल जे आहे ना, ऐका, मला एक जे आहे ना फार जुना कागद जो आहे ना कोणी एका बांधवाने पाठवला, प्रेसवाले नंतर तो पाहू शकतात की म्हणे एवढा जुना कागद कसा सापडला, पण हा 1931 कागद आहे, म्हणजे वर्तमानपत्रातला. त्याचा जो टाईप पहा, त्याचं ते लिखाण पहा, आणि त्याने काय म्हटलं ते ऐका जरा.
येते खाणेसुमारी, खाणेसुमारी म्हणजे जनगणना, मराठा बंधूचा सूचना 26 फेब्रुवारी 1931 रोजी दशवर्षिक खाणेसुमारी ब्रैकेट मध्ये मनुष्यगंती होणार आहे, सदर तारखेपूर्वी थोड़े दिवस पूर्ण गंती सुरू होईल, दोन्ही गंतीच्या वेळी आपली जात मराठा अशी स्पष्टपणे गंतीदारास सांगावी, कुणबी मराठी वगैरे सांगू नये। काही मराठा जातीचे लोक इतर धंदे करतात, त्यामुळे धंद्यावरून पडलेल्या सुतार लोहार न्हावी वगैरे जाती सांगतात। हल्ली मराठे बांधव शिंपी सोनार वगैरे सुद्धा धंदे करतात, त्यांनी धंद्याची जात न सांगता मराठा अशी जात सांगावी व तसे गंतीदारास लिहून घेण्यास सांगावे। सुज्ञ जाणत्या मराठ्यांनी अडाणी मराठ्यास जात मराठा असे सांगण्यास सांगावे व गणतीदार तसे लिहून घेतात की नाही याकडे लक्ष पुरवावे अशी विनंती आहे। एक मराठा 1931 म्हणजे कुणबी मराठा नाही, मराठा मराठा। आणि म्हणूनच आमच्या एक भगिनी ज्या आहेत शिवकन्या तेजस्विनी ताई चव्हाण, त्यांनी सांगितलं आम्ही मराठा आहोत जातीवंत, आम्ही कुणबी नाही, आम्हाला कुणब्यांमध्ये टाकायचं नाही। तुम्ही सगळा मराठा समाजाला कुणबी करणार, या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबीच, सगळे ओबीसीच, मराठाच नाही शिल्लक, असं कसं होईल? म्हणून आमचं वेगळं आरक्षण द्या। त्यांना सुद्धा धमक्या सुरू झाल्या, तर काय सांगायचं? मागे मी सांगितलं, अरे पंढरपूरला सुद्धा यांना येऊ देऊ नका म्हणून सांगतात। त्याच्यावर मी काय म्हटलं तर लोक म्हणाल काय भुजबळ देवाला सुद्धा मध्ये, तर मी नाही आणत त्या देवाला मध्ये, हे आरक्षणवाले आणले, तेच म्हणाले होते ना उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नाही म्हणून। मी म्हणालो संबंध काय आरक्षणाचा आणि विठ्ठलाचा? विठ्ठल तर सगळ्यांचा आहे, तो देव सगळ्यांचा आहे, त्याच्या पूजेला आपली लढाई नंतर लढा, पण पूजेला सुद्धा तुम्ही यायचा ना, काय चाललं? सोलापूर जिल्ह्यातील तुळशी गावामध्ये नाभिक समाजाच्या माणसानं मराठा समाजाला मतदान केलं नाही, संपूर्ण गोठा घर दार वगैरे सगळं जाळून टाकलं, जिवे मारण्याचा प्रयत्न केला, 2.5 लाखाचं नुकसान केलं। तारापूर तालुका पंढरपूर एका अपंग पोराला आत्महत्या केली ओबीसी समाजाच्या, असं दाखवलं गेलं, त्याचे पाय जमिनीवर आहेत, दोरी झाडाला लटकलेली आहे, तो अपंग आहे, तो झाडावर चढलाच कसा? आणि आत्महत्या करणाऱ्या त्या पोराचे पाय तो जमिनीवर आहे, मग त्याचा जीव गेला कसा? खून केला या लोकांनी, खून केला, पण पोलीस म्हणतात आत्महत्या आहे। एक शेंडी गाव, शेंडी केडगाव, एक सरपंच माझी भगिनी तुमच्यासारखी फक्त आंबडच्या मेळाव्याला आली, सरपंच ओबीसी, गाव बंदी केली तिला, तू गावात यायचं नाही। अरे सरपंच आहे, फक्त सभेला आली म्हणून गाव बंद आहे, पोलीस काही करत नाही। मग याच्यावर आपल्याला काहीतरी करावं लागेल, त्यांना दाखवावं लागेल, हम रुके हुए थे थकी नहीं थके नहीं थे, अब लड़ेंगे हर दिन डरेंगे नहीं है, देख रहे हैं तमाशा हम भी जीते जीतेंगे एक दिन मरे नहीं है। हम जीतेंगे मरेंगे नहीं, मग कसे जीतणार तुम्हाला सांगतो। एकत्र आलं तर काय होतं, ही पत्र आहे, वर्तमानपत्र,
पारगाव दौंड ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्या. सगळीकडे भाजप आला, भाजप भाजप, दहा बारा ठिकाणी, एक दोन ठिकाणी दुसरे कोणतरी आले. एक ठिकाणी एक बहुजन विकास आघाडीची महिला जी आहे सरपंच पदाला उभी राहिली. सगळीकडे बाकीचे आले बरं का. तिने काय केलं, फक्त एक बोर्ड लावला, एकच परवा ओबीसी सर्व, एक बोर्ड लावला. परिणाम काय झाला, सगळ्यांपेक्षा दुप्पट मताने निवडून आली. तुम्ही काय चमत्कार करू शकता एकत्र आले तर. मला एकच सांगायचं माझ्या या बांधवांना, जे इथे आहेत, जे बाहेर असतील नेते, आपण सगळे आपसातल्या मतभेद ईगो बाजूला ठेवा, भुजबळला बोलवा, नका बोलवू, पण तुम्ही सभा घ्या, मीटिंग घ्या, रॅली घ्या, ओबीसींचा आवाज बुलंद करा. कुठच्याही स्टेजवर जा, मी कुठे काय म्हणतो, नेतृत्व नेतृत्व. अरे मी आज 57 वर्ष शिवसेनेच्या पहिल्या दिवसापासून आहे, अनेक ठिकाणी देशामध्ये गेलो, 5-5, 7-7 लाखाच्या सुद्धा मीटिंग बिहार आणि रामलीला मैदानावर. नेतृत्वाची हौस नाही, आमदारकीची हौस नाही, मंत्री पदाची सुद्धा नाही. पण आमचा अपमान अशा रीतीचा, आणि आमच्यावर हा चालणारा तुमचा सत्तेचा केवळ तुमचा समाज पुढे आहे. ज्या गरीब समाजांना वेगळं आरक्षण, मराठा समाज आला, पण आमच्यावर बुलडोझर चालू नका, एवढंच माझं सांगणं. आणि म्हणून आमच्या काही मागण्या आहेत, जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही, मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा, यांना काही अधिकार नाही. जिथे गेले तिथे अगोदर म्हणाले 5,000 सापडले, मग दुसऱ्या दिवशी म्हणतात 11,500 सापडले, नंतर म्हणतात 13,500, आता 1,00,000 आणि 2 कोटी 3 कोटी कागद. हे सगळे गेल्या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या, स्थगिती द्या त्यांना, हे चालणार नाही. निर्गुडे आयोग, ओबीसी आयोग, त्यांना मला सांगायचं आहे, तुम्हाला काही आदेश असतील की मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करा. शांतपणे ऐका मी काय म्हणतो, हे मागासपण कसं सिद्ध करायचं, हे इथे 4 बसलेले आहे, हा सगळ्यात मोठा आहे, श्रीमंत आहे, हा त्याच्या खाली आहे, हा त्याच्या खाली आहे, ते त्याच्यानंतर आहे, मग हे उच्च हे वरती गेले. मग ह्या 4 लोकांमध्ये तुम्हाला शोधावा लागेल मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण होणार नाही, चालणार नाही, ते सगळ्यांचं सर्वेक्षण करा, आणि मग इतरांच्या पुढे तो आहे का बघा, आणि मग द्या. एकाच समाजाचं कसं काय सर्वेक्षण होईल. सर्वेक्षण तर असं आहे की कुठला समाज इतरांपेक्षा मागे आहे, कुठला समाज इतरांच्या पुढे वरती आहे, हे तौलनिक जो आहे कंपॅरिझन ही झाली पाहिजे, आणि त्यानुसार त्या निर्गुणे आयोग समितीला मला सांगणं आहे, तौलनिक अभ्यास करा, सगळ्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे, आणि मग ठरवलं पाहिजे कोण मागास आहे आणि कोण पुढारलेला आहे. आणि शेवटी मी तुम्हाला हे नेहमी सांगाय, हे 38% आहेत, हे एवढेच आहेत, हे तेवढेच आहे. अरे मंडल आयोगाने सांगितलं आम्ही 54% आहोत, बिहारने जनगणना केली 63% निघाले.
बीजेपीचे प्रांताध्यक्ष बावनकुळे म्हणतात जनगणना करा. आदरणीय नेते शरद पवार सांगतात जनगणना करा. अजित दादा म्हणतात होऊ द्या खर्च, जनगणना करा. काँग्रेसचे राहुल गांधी साहेब सांगतात जनगणना करा. अरे करा जनगणना एकदाची, आणि होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी, कोण किती आहे ते लोकांना कळू द्या. आणि मग समजेल की हा मागासवर्गीय बांधवांची भगिनीची दलितांची आदिवासींची भटक्या विमुक्त जातींची शक्ती किती आहे, माणसं किती आहेत, लोक किती आहेत, या जनगणनेतून तुम्हाला कळेल. करा ना, बिहार करू शकतं तर महाराष्ट्र का करू शकत नाही. करा, जे होईल ते मान्य करायला आम्ही तयार आहोत, पण करा एकदाची जनगणना आणि द्या सगळ्यांना न्याय. तुम्हाला एवढंच सगळ्यांना सांगतो, लढाई फार दूरपर्यंत लढावी लागेल. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तौली है मुट्ठी भर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. धन्यवाद. जय ज्योति, जय क्रांति, जय सेवालाल, जय भगवान बाबा, जय बाबा साहेब अंबेडकर. ॲडव्होकेट्स संतोष राठोड यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. या ओबीसी जनमोर्चासाठी लाखोंच्या संख्येने मायबाप जनता ओबीसी बांधव उपस्थित झाले, त्यानिमित्त मी या मंचाच्या वतीने सर्व ओबीसी बांधवांचे स्वागत करतो. संयोजकाच्या वतीने डॉक्टर बिडी जवान साहेब, सचिन नाईक साहेब, ॲडव्होकेट रवी शिंदे साहेब यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना विनंती आहे की आपण आता फार शिस्तीत या जागी दाखल झालो होतो, आपल्याला अशा स्थितीत आपल्याला या कार्यक्रमाला कुठलेही गालबोट लागले नाही पाहिजे, एवढी शिस्त ठेवून आपल्याला आपापल्या घरी आपापल्या गावी परत जायचे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवरांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय ओबीसी. शाहू फुले आणि भीमरायांच्या कार्याचा हा दरवळ, शब्द फुलाने कर्तृत्वाने लढते आहे वादळ. भुजबळ 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 भुजबळ. या ठिकाणी आताच आपण भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामेळावा हिंगोलीतून याचं थेट प्रक्षेपण पाहिलं. छगज भुजबळ यांनी अतिशय आक्रमक भाषण करत या ठिकाणी मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे. त्यासोबतच रोहित पवार यांना देखील टार्गेट केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रचंड हल्लाबोल जरंगे पाटील यांच्यावरती केलेला आहे. या भाषणावरती आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त कराव्यात अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आणि ओबीसी एल्गार महामेळाव्यामध्ये या ठिकाणी महादेव जानकर यांनी देखील भाषण केलेलं आहे. त्यासोबत विजय वडेट्टीवार
हे या ठिकाणी अनुपस्थित होते। त्यांनी जाहीर केलेली भूमिका होती की मी छगन भुजबळ यांच्या एकही मेळाव्याला जाणार नाही, तशा पद्धतीने ते आले नव्हते। तर या भाषणावरती तुमच्या कमेंट्स या ठिकाणी नक्की व्यक्त कराव्यात अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे।